नगर जिल्हा परिषद अंतर्गत चालू असलेला एक हा सुंदर उपक्रम आणि त्या उपक्रमांतर्गत आजची माझी दुसरी तासिका आहे. प्रथमतः माझे वर्गमित्र आदरणीय डॉक्टर बाबासाहेब पवार यांनी केलेली तांत्रिक मांडणी आणि त्या माध्यमातून मी तुमच्यापर्यंत पोहोचतोय त्याबद्दल रवी भापकर सर आणि पवार सर यांचं मनापासून अभिनंदन. पुलट मॅडमच्या नियोजनालाही सर्वांचा उत्तम प्रतिसाद आहे. तर आपण उद्दिष्टापर्यंत पोहोचण्यासाठी नियोजनाप्रमाणे जात आहोत. काही तांत्रिक अडचणी निश्चित येतात, ते आपल्या पातळीवर आपले तंत्रज्ञ शिक्षक दूर करण्याचा निश्चित प्रयत्न करतात. तर विद्यार्थी मित्रांनो, कालच्या तासाला आपण कालमापन हा घटक पाहिला. आजच्या तासिकेमध्ये आपण दिनदर्शिका हा जो घटक आहे या घटकातील काही महत्वाच्या बाबी पाहणार आहोत. तर सुरुवातीला आजच्या तासिकेमध्ये आपण या दिनदर्शिकेवरील प्रश्नाचं स्वरूप कसं असेल हे पाहणार आहोत. त्यानंतर यातल्या दिनदर्शिकेच्या संदर्भाने मूलभूत बाबी काय आहेत किंवा महत्वाच्या बाबी काय आहेत किंवा मुलांना कोणत्या गोष्टी माहिती असाव्यात यावरती थोडासा फोकस आपण करणार आहोत. त्यानंतर तिसऱ्या टप्प्यामध्ये आपण थोडेसे दिनदर्शिकेच्या संबंधाने जेणेकरून आपल्या समोर जे सिलेक्टेड विद्यार्थी आहेत या विद्यार्थ्यांसाठी आवश्यक असलेले काही प्रश्न घेऊ. माझा प्रश्नांची संख्या किती आहे हे माझ्या दृष्टीने फारसं महत्वाचं नाही, विद्यार्थ्यांच्या दृष्टीने फारसं महत्वाचं नाही, परंतु त्या प्रश्नामध्ये काय दडलेलं आहे आणि अशा प्रकारचा प्रश्न आल्यानंतर आपण परीक्षेमध्ये त्या प्रश्नाला तोंड देत असताना आपण नेमकं काय केलं पाहिजे या अंगाने मी त्या प्रश्नाकडे पाहणार आहे. आणि आजच्या दुसऱ्या तासिकेमध्ये शेवटच्या टप्प्यामध्ये मी तुम्हाला एक दोन प्रश्न देणार आहे, जे की ते प्रश्न माझ्या आजच्या तासिकेशी संबंधित असतील आणि तुम्हालाही थोडस आव्हान देणारे किंवा चालना देणारे असतील. ठीक आहे, तर दिनदर्शिका या घटकामध्ये जे प्रश्न असतात त्या प्रश्नामध्ये मी कालच्या तासिकेला सांगितल्याप्रमाणे साधारणपणे तीन टप्प्याचे प्रश्न असतात. ते फारसं रिपीट करणार नाही कारण कालच्या वेळेच्या नियोजनामध्ये माझ्या गोष्ट लक्षात आली की आपण कोणत्या बाबीवर फोकस केला पाहिजे. तर जे सोपे प्रश्न असतात ते सोपे प्रश्न अशा प्रकारचे असतात ते तुम्ही हुशार विद्यार्थी आज सहजासहजी सोडवू शकता. त्या सोप्या प्रश्नामध्ये एखाद्या वर्षाचे दिवस किती, एखाद्या वर्षाचे महिने किती, त्यानंतर ठराविक अंतराने टप्प्याने दिल्यानंतर समजा जून महिना आहे, जूनच्या मागे अगोदरचा पाचवा महिना कोणता असेल, असे सोप्या स्वरूपाचे प्रश्न असतात. त्याचबरोबर महिन्याचे दिवस किती, 31 दिवसाचे महिने किती, खालील पर्यायातील वेगळा महिना कोणता, अशा स्वरूपाचे सोपे सोपे प्रश्न असतात. मध्यम प्रकारच्या प्रश्नामध्ये एखादे निश्चित तारखेचं वार दिलेला असतो आणि पुढील एखाद्या निश्चित तारखेचा वार दिलेला असतो आणि आपल्या कामाचा कालावधी विचारलेला असतो. त्याचबरोबर एका महिन्यात कोणते वार 5 वेळा येतील, एका महिन्यात किती वार 5 वेळा येतील, असे मध्यम स्वरूपाचे प्रश्न असतात. त्यानंतर कठीण स्वरूपाचे जे प्रश्न आहेत यामध्ये विशेषतः एखाद्या निश्चित तारखेचा वार दिलेला असतो आणि त्यानंतर पुढे काही ठराविक कालावधी नंतर येणारा वार विचारलेला असतो किंवा मागे जाऊन काही कालावधी नंतर येणारा वार विचारलेला असतो. यामध्ये अतिशय महत्वाची कठीण प्रश्नामध्ये येणारा एक प्रश्न की ज्याचा संबंध दिनविशेषाशी येतो, दिनविशेषाशी संबंधित असलेले प्रश्न हे थोडे काठिण्य पातळीचे का असतात. तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला वेगवेगळे दिनविशेष माहिती असतील तरच आपण त्या प्रश्नाच्या अंतिम उत्तरापर्यंत पोहोचू शकतो. म्हणजे दिनविशेषाशी संबंधित जे प्रश्न असतात ते थोडे चॅलेंजिंग असतात कारण आपल्याला सुरुवातीला जो दिनविशेष दिलेला आहे त्याची तारीख माहिती असणं आवश्यक असतं आणि त्या अनुषंगाने आपल्याला तो प्रश्न सोडवावा लागतो. त्यानंतर वाढदिवसाच्या संदर्भाने काही प्रश्न असतात आणि दोन महत्वाचे प्रश्न असे असतात की एखाद्या ठराविक वर्षातील तारीख व त्या तारखेचा वार दिलेला असतो आणि त्याच्या पुढच्या टप्प्याने म्हणजे 4-5 वर्षाने येणारा एखाद्या तारखेचा वार विचारला जातो किंवा विरुद्ध बाजूने एखाद्या तारखेचा निश्चित असा वार दिला जातो, पाठीमागे जाऊन 4-5 वर्षाचा वार विचारला जातो एखाद्या तारखेचा, त्याचप्रमाणे महिन्यामध्ये सुद्धा असं केलं जातं. अशा स्वरूपाचे जे प्रश्न असतात ते प्रश्न आपल्याला आपल्या कौशल्याने कसे हाताळता येतील हे आपल्याला या ठिकाणी पाहायचं आहे. माझ्याकडे जी 60 मिनिटाची तासिका आहे या तासिकेमध्ये
सर्व गोष्टी घेणं शक्य नाही आणि माझ्या समोर असलेले अनेक मी तज्ज्ञ विद्यार्थीच म्हणेल, काही शिक्षकही असतील, परंतु आपण स्वतः किती हुशार आहोत याला फारस स्पर्धा परीक्षेच्या दृष्टीने फारस महत्व नाही, परंतु मला माझ्या समोरच्या विद्यार्थ्याला ते कसं द्यायचंय, त्याने त्याचा वापर कसा केला पाहिजे हे महत्वाचं असतं. आपल्या शिक्षकाच्या दृष्टीने मी घेणारे प्रश्न सोपेही असतील, परंतु विद्यार्थी त्या प्रश्नामध्ये कोणत्या शब्दामध्ये फसगत करतात, कोठे फसतात आणि अंतिम उत्तर काढण्यासाठी त्यांची नेमकी चूक कुठे होते, अशा स्वरूपाचे काही प्रश्न आपण पाहणार आहोत. तर आता माझ्या तासिकेचा हा प्रास्ताविक आपण याला म्हणूया, परंतु पुढचा जो भाग आहे विद्यार्थ्यांना काय माहिती असावे किंवा दिनदर्शिकेच्या बाबतीमध्ये महत्वाच्या बाबी कोणत्या हे 15-20 मिनिटांमध्ये मी सांगणार आहे तुम्हाला. कदाचित तुम्हाला काही विद्यार्थ्यांना वाटेल हे फार सोपं आहे, परंतु मूलभूत संबोध किंवा मूलभूत गोष्टी आपल्याकडे नसतील तर आपल्याला काठिण्य पातळीच्या प्रश्नाकडे जाताना सुद्धा अडचणी येतात. तर विद्यार्थ्यांना काय माहिती असावे, तर प्रथमतः विद्यार्थ्यांना आठवड्याचे दिवस माहिती असावेत. तुम्ही म्हणाल हे फार सोपं आहे, पण कधी कधी गल्लत होते. आठवडा आणि सप्ताह म्हणजे आठवड्याचे दिवस हे 7 असतात, ही सोपी गोष्ट आहे. त्यानंतर दोन गोष्टी विद्यार्थ्यांना माहिती असाव्यात, महिन्याचे वर्षाचे महिने, वर्षाचे महिने आणि त्या महिन्याचे दिवस. आता यात पण तुम्हाला फारसं काही अवघड वाटणार नाही, पण एक जी महत्वाची गोष्ट आहे ती मी तुम्हाला सांगतो. ग्रेगरियन वर्ष हा शब्द आपल्याला माहिती पाहिजे, आपल्याला हा शब्द दुर्लक्षित असतो. किंवा भारतीय सौर वर्ष हे सुद्धा आपल्याला माहिती पाहिजे, कारण काय होतं आपण म्हणतो इंग्रजी महिने मराठी महिने, याच्यामध्ये गल्लत काय होते, आपला सराव खूप झालेला असतो आणि परीक्षेत प्रश्न येताना ग्रेगरियन वर्ष असा शब्द वापरलेला असतो किंवा भारतीय सौर वर्ष असा शब्द वापरलेला असतो. जर हे शब्दच आपल्याला परिचित नसतील मित्रांनो, तर आपला परीक्षेत नक्कीच गोंधळ होण्याची शक्यता असते. मग आता महिन्याच्या संदर्भाने काय माहिती असावं, महिन्याचे दिवस तुम्हाला सर्वांना ज्ञात आहेत, परंतु महिन्याच्या संदर्भाने एका महिन्यात किती वार 5 वेळा येतात, कोणते वार 5 वेळा येतात, त्या महिन्यानंतर लगतच्या पुढील जो महिना येतो त्या महिन्यामध्ये जात असताना वार कितीने पुढे सरकतात हे महिन्याच्या दृष्टीने आपल्याला माहिती असलं पाहिजे. फक्त नुसते महिन्याचे दिवस किंवा त्या महिन्यातील विशेष दिनविशेष माहिती असून चालणार नाही, तर टप्प्याने पुढे जाताना आपल्याला किती तारखेचा महिना असेल, असल्यानंतर किती दिवसाने पुढे जावं लागतं हे माहिती पाहिजे. त्यानंतर तुम्ही म्हणाल वर्षाच्या बाबतीमध्ये काय अवघड नाही, तर वर्षाच्या बाबतीमध्ये तुम्हाला जाता जाता दोन गोष्टी सांगेन, भारतीय सौर वर्ष आणि ग्रेगरियन वर्ष यामध्ये मुख्य फरक कुठे आहे. तर ज्याप्रमाणे लीप वर्षामध्ये ग्रेगरियन वर्षामध्ये फेब्रुवारीचे दिवस 29 येतात, किंवा सामान्य वर्ष आणि लीप वर्ष अशी तुलना करता फेब्रुवारीचे दिवस 28 किंवा 29 असे असतात, तसेच भारतीय सौर वर्षामध्ये चैत्र महिना आहे त्याचे दिवस सुद्धा 30 किंवा 31 असतात, हे आपण लक्षात ठेवलं पाहिजे. त्यानंतर तुम्हाला माहिती आहे एका वर्षाचे दिवस माहिती आहेत, एका वर्षाचे आठवडे माहिती आहेत, परंतु अडीच वर्ष म्हणजे किती महिने असा जेव्हा प्रश्न येतो, किंवा सव्वा दोन वर्ष म्हणजे किती महिने, पावणे 9 वर्ष म्हणजे किती महिने, अशा प्रकारचा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तुम्हाला मी काल जसं सांगितलंय, काल चार्ट दाखवला होता, माझा घड्याळ मित्र 15 पाढा, माझा घड्याळ मित्र 15 पाढा, तसं तुमचा दिनदर्शिकेच्या संदर्भाने मित्र तुम्ही 3 पाढा बनू शकता. 3 पाढा तुमचा मित्र होईल, कसा होईल, 3 पाढा जर आपण 4 पर्यंत लिहिला तर 3 एक नंबरची संख्या म्हणजे वर्षाचा पाव असेल, 2 नंबरची संख्या म्हणजे वर्षाचा अर्ध वर्ष असेल, 3 नंबरची संख्या म्हणजे पाऊण वर्ष असेल आणि 4 नंबरची संख्या म्हणजे 1 पूर्ण वर्ष असेल. म्हणजे तुम्हाला दिनदर्शिकेच्या संदर्भाने अडीच अर्धा पाव पाऊण ह्या गोष्टी लक्षात घ्यायचा असेल तर विद्यार्थी मित्रांनो 3 पाढा हा तुमचा मित्र बनवा. त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे सामान्य वर्ष आणि लीप वर्ष यातला फरक आपल्याला माहिती असला पाहिजे. आता या ठिकाणी मी तुम्हाला एक चार्ट दाखवतोय बघा मित्रांनो, सामान्य वर्ष आणि लीप वर्ष यातला फरक तुम्ही लक्षात जर घेतला तर आपल्या बऱ्याचशा गोष्टी सहज शक्य होतील. तुम्हाला सामान्य वर्षातील काही गोष्टी माहिती आहे, लीप वर्षातीलही काही गोष्टी माहिती आहेत, पण याची तुलना आपल्याला करणं आवश्यक आहे. आता मी एक एक वर्ष न दाखवता या 2 वर्षाची तुलना आपण कशी करू शकतो ते तुम्हाला दाखवतोय.
बघा या ठिकाणी तुम्हाला एक चार्ट मी फळ्यावरती दाखवला आहे आणि हा चार्ट लक्षात घेता मी अंजली चव्हाण नावाची विद्यार्थिनी आहे तिला थोडस माईक चालू करायला सुचवतोय. अंजली चव्हाण बेटा चार्ट दिसतोय, बेटा चार्ट दिसतोय, ओके आता हा ठीक आहे बेटा, थोडा वेळ माईक बंद ठेव, त्यानंतर तुलाच मी एक पुढचा प्रश्न विचारणार आहे. सामान्य वर्षामधले पहिल्या तीन गोष्टी आपल्या दृष्टीने सर्व विद्यार्थ्याला ज्ञात असलेल्या आहेत, लीप वर्षातल्या सुद्धा ज्ञात असलेल्या आहेत. बघा सामान्य वर्षाचे दिवस 365 असतात तर लीप वर्षाचे दिवस हे 366 असतात हे आपल्याला सर्वांना माहिती आहे. सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारी महिना 28 दिवसाचा येतो तर लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा येतो. त्याचबरोबर आठवड्याचे विचार करता आपण म्हणतो मला ग्रेगरियन वर्ष माहिती आहे, भारतीय सौर वर्ष माहिती आहे, मराठी महिने माहिती आहेत, इंग्रजी महिने माहिती आहेत, पण याशी संबंधित सुद्धा कधी कधी प्रश्न येतात. मग आठवडा आठवड्याचा विचार करता सामान्य वर्षाचे आठवडे हे 52 आठवडे असतात आणि एक दिवस वरती असतो, तर लीप वर्षामध्ये आठवडे हे 52 असतात मात्र दोन दिवस वरती असतात. याची तफावत तुम्हाला या दोन नंबरच्या मुद्द्यामध्ये दिसेल, कारण इकडे सामान्य वर्षात 28 दिवस आहे, फेब्रुवारीमध्ये 29 दिवस आहे, तिथे एक दिवस वाढलेला आहे. जानेवारीचा वार सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार हा वर्षभरामध्ये 53 वेळा येतो तर लीप वर्षामध्ये 1 व 2 जानेवारीचा वार 53 वेळा येतो. लगतच्या वर्षाचा वार सामान्य वर्षामध्ये लगतच म्हणजे पुढे जोडून येणारे वर्ष जे असेल त्याचा वार 1 वर्षाने पुढे सरकतो, तर लीप वर्षामध्ये लगतच्या वर्षाचा वार 2 ने पुढे सरकतो. हे मी तफावत या ठिकाणी किंवा दोन सामान्य वर्ष आणि लीप वर्षातला फरक तुमच्या लक्षामध्ये आला असेल. मला अंजलीला प्रश्न विचारायचे, अंजली बेटा या ठिकाणी मला चार्टची मर्यादा आहे, आणखी एखादा फरक तुम्हाला सांगू शकतेस का सामान्य वर्ष आणि लीप वर्षामध्ये तुझ्या कल्पनेने, किंवा तुला यापेक्षा वेगळा काही बदल किंवा फरक दोन वर्षामध्ये जाणवतोय? प्रयत्न कर, आणि आपल्याला या ठिकाणी कोणाची बेटा परीक्षा घ्यायची नाहीये, परंतु तुम्ही हुशार विद्यार्थी आहात, 5 मुद्दे मी मांडलेले आहेत, पण यापेक्षा वेगळं काय आहे का तुझ्या कल्पनेने? हो सांग बेटा. सरस्वती भाषण आणि महाला गाणं. हा म्हणजे त्याचं थोडं एक्सप्लेनेशन कर. स्वाती भाषण म्हणजे स्वा म्हणजे स्वातंत्र्य दिन, स्वाती टी म्हणजे टिळक जयंती, स्वाती बा म्हणजे बाल दिन, शी म्हणजे शिक्षक दिन, आणि न म्हणजे स्वाती भाषण, म म्हणजे महात्मा फुले जयंती. हे ना हे सगळे ना दिन विशेषांचे ना वार येतात वर्षात. बरोबर ठीक आहे, त्या मुद्द्याकडे अंजली बेटा मी येणार आहे, परंतु आणखी एक महत्वाचा फरक तू छान सांगितलेला आहे. तुझ्या मुद्द्याशी निगडीत मी एक दोन प्रश्न घेण्याचा प्रयत्न करणार आहे, पण आता तुमच्या समोर हे सामान्य वर्ष आणि लीप वर्ष यातली यातला जो फरक आहे तो लक्षात आलेला असेल. परंतु या ठिकाणी जाता जाता मी आणखीन एक महत्वाची गोष्ट सांगेन. सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार असतो तो वार 31 डिसेंबर त्याच वर्षात तो वार 31 डिसेंबरला येतो. म्हणजे आपला हा जो मुद्दा आहे लगतच्या वर्षाचा वार 1 ने पुढे का सरकतो, तर सामान्य वर्षामध्ये 1 जानेवारीला जो वार येतो तोच वार 31 डिसेंबरला येतो, म्हणून पुढील लगतच्या वर्षाचा वार 1 ने पुढे सरकतो. मग आता हे लीप वर्षामध्ये कसं होईल? लीप वर्षामध्ये 1 जानेवारीचा वार हा 30 डिसेंबरलाच येतो. 1 जानेवारीचा वार हा 30 डिसेंबरलाच येतो, म्हणून पुढील वर्षाचा वार हा 2 ने पुढे सरकतो. हा एक महत्वाचा फरक या ठिकाणी आहे. आता या ठिकाणी आपण 31 जानेवारीचा वार 53 वेळा येतो हे पाहिलं, 1 व 2 जानेवारीचा वार 53 वेळा येतो हेही पाहिलं. मग उरलेले जे वार आहेत म्हणजे 1 जानेवारीचा वार सोडून उरलेले सर्व वार हे सामान्य वर्षामध्ये 52 वेळा येतात, आणि 1 व 2 जानेवारीचा वार सोडून उरलेले सर्व वार लीप वर्षामध्ये 52 वेळा येतात. तुमच्या
मला हा फरक जो महत्वाचा लक्षात आणून द्यायचा होता तो मी दिलेला आहे. त्यानंतर तुम्ही कदाचित स्क्रीनशॉट घेतला असेल, हा चार्ट मी काढतोय. सर हा सामान्य वर्ष फेब्रुवारी व मार्च या दोन्ही महिन्यांचे 28 तारखेपर्यंत सारखेच वारो व तारीख आधी म्हणजे सामान्य वर्ष त्याच्यामध्ये फेब्रुवारी महिना व मार्च महिना या दोन्ही याच्यामध्ये सारखेच वार व तारीख राहती 28 तारखेपर्यंत. हो 28 तारखेपर्यंत. आणि तिथून पुढे त्याच्यात बदल होतो लीप वर्षामध्ये. ठीक आहे, माईक बंद ठेवा. आता सामान्य वर्ष आणि लीप वर्ष यांच्यातला फरक लक्षात आल्यानंतर महिन्यात येणारे वार सुद्धा आपल्याला माहिती पाहिजेत. महिन्यात येणारे वार कसे असतील तर ते मी तुम्हाला थोडक्यामध्ये सांगतोय. 31 दिवसाचा वार असेल, 31 दिवसाचा महिना असेल तर 3 वार 5 वेळा येतात. मग 31 दिवसाचा महिना आहे, महिन्याचे दिवस आहेत 31, मग ते 3 वार 5 वेळा येतात. हे फक्त पाठ करून चालणार नाही, तर ते 5 वेळा कसे येतात? 1 तारखेचा वार 29 तारखेला येतो, 2 तारखेचा वार 30 तारखेला येतो आणि 3 तारखेचा वार हा 31 तारखेला येतो. म्हणून महिना जर 31 दिवसाचा असेल तर 3 वार 5 वेळा येतात. आता उदाहरणार्थ 1 तारखेला सोमवार असेल, 2 तारखेला मंगळवार येईल, 3 तारखेला बुधवार येईल. म्हणजे या जर 1 तारखेला सोमवार असेल तर 31 दिवसाच्या महिन्यामध्ये सोमवार मंगळवार बुधवार हे 3 वार 5 वेळा येतील. मग हे 30 दिवसामध्ये कसं होईल? जर महिना 30 दिवसाचा असेल, 30 दिवसाचा महिना असेल म्हणजेच त्याच्यामध्ये 31 तारीख येणारच नाही. 31 तारखेचा तिथं संबंध येणारच नाही. मग 30 तारखेचा महिना असेल तर 2 वार 5 वेळा येते. आपण थोडस उतरत्या क्रमाने चाललेलो आहोत. 31 दिवसाचा महिना असेल तर 1 तारखेचा, 2 तारखेचा आणि 3 तारखेचा असे वार 29, 30, 31 तारखेला येतात. म्हणून ते 5 वेळा येतात. आपण आता 30 दिवसाचा विचार करतोय. 30 दिवसाचा महिना असेल तर 1 आणि 2 तारखेचे वार 5 वेळा येतात, कारण 1 तारखेचा वार 29 तारखेला, 2 तारखेचा वार 30 तारखेला. आता आपण समजा लीप वर्ष आहे असं गृहित धरू. लीप वर्षामध्ये काय होईल? लीप वर्षामध्ये फेब्रुवारी महिना हा 29 दिवसाचा असेल. फेब्रुवारी महिना 29 दिवसाचा असेल. मग 29 दिवसाच्या महिन्यामध्ये काय होईल? 1 तारखेचा वारच 5 वेळा येईल, कारण 1 तारखेचा वार पुन्हा 29 तारखेला येईल. आणखीन थोडं माग जाऊ. सामान्य वर्ष आहे, सामान्य वर्षामध्ये फेब्रुवारीचे दिवस 28 असतील. मग 28 दिवस असेल त्यावेळेस कोणता वार 5 वेळा येईल? आता 28 दिवस असल्यानंतर कोणताच वार 5 वेळा येणार नाही, तर प्रत्येक वार हा 4 वेळा येईल. तुमच्या लक्षात आलं असेल, फक्त मला महिन्याचे दिवस माहिती असून चालणार नाही, तर कोणत्या महिन्यामध्ये कोणते वार किती वेळा येऊ शकतात हे माहिती असण्यासाठी आपल्याला कितीच्या टप्प्याने पुढे सरकायचंय हे या ठिकाणी लक्षात आलं असेल. त्यानंतर सर्वात महत्वाचं, विद्यार्थ्यांना दिनविशेष माहिती असली पाहिजेत. दिनविशेष माहिती असतील तर आपल्याला काही प्रश्न सोडवता येतील. आता दिनविशेष माहिती असताना आताच अंजलीने बरंच सांगितलं, छानपैकी सांगितलं, शॉर्टकट सांगितलं. अंजली तुझं अभिनंदन. आणि जनरली काय होतं, आपल्याला जे शाळेमध्ये साजरे केले जाणारे दिन आहेत ते माहिती असतात. स्वातंत्र्य दिन असेल, प्रजासत्ताक दिन असेल, महाराष्ट्र दिन असेल, नाताळ असेल, त्यानंतर गांधी जयंती असेल, नेहरू जयंती असेल, हे दिन आपल्याला माहिती असतात. परंतु याही पलीकडे जाऊन विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही दिनविशेषाची तयारी करताना एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे. माहेवार दिनविशेष, समजा तुम्ही जानेवारी महिना घेतला तर त्या जानेवारी महिन्यातले दिनविशेष कोणते, फेब्रुवारी महिना घेतला फेब्रुवारी महिन्यातले दिनविशेष कोणते, असे माहेवार दिनविशेष तुमच्याकडे नोंद करून ठेवा. म्हणजे तुम्हाला प्रश्न सोडवताना अडचण येणार नाही. तर आता या दिनविशेषाच्या संदर्भानेच, आपण हुशार विद्यार्थी आहात आणि मलाही माझा थोडासा फॉलोअप घ्यायचा आहे, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतो की नाही, माझा
बोर्ड तुम्हाला व्यवस्थित दिसतो की नाही याचाही फॉलोअप मला या ठिकाणी घ्यायचा आहे। पहा कोरोना काळातील स्थिती होती, त्या काळामध्ये मी आता पहिलीच्या वर्गाला अशाच पद्धतीने ऑनलाईन क्लासला शिकवलं आणि तोच बोर्ड अजून माझ्या खोलीमध्ये तसाच आहे, त्याचा वापर मी तुमच्यासाठी करतोय। किंबहुना कधी कधी माझ्याकडे आता चौथीचा वर्ग आहे, जर सकाळच्या 9:30 तासाला जायला अडचण आली एखाद्या दिवशी तर अशाच पद्धतीने त्यांचा मी ऑनलाईन क्लास घरूनही घेण्याचा प्रयत्न करत असतो। तर आता दिनविशेषाच्या संदर्भाने मला एका विद्यार्थिनीकडे यायचं आहे, तिचं नाव आहे भवर जीविका। तुझा माईक चालू कर जीविका। आपल्याला दिनविशेष शाळा पातळीवर जे साजरे करतो ते नक्की माहिती असतात, पण या व्यतिरिक्त जे दिनविशेष आहे, तुम्ही हुशार विद्यार्थी आहात, त्या दिनविशेषाकडे आपण गेलंच पाहिजे। भवर जीविका, तुला एक प्रश्न विचारतोय बेटा, आणि मी प्रश्न विचारतोय म्हणजे तुझी परीक्षा घेतोय असं मुळीच समजू नको, फक्त आपलं कम्युनिकेशन व्हावं, माझी जी तांत्रिक अडचण आहे ती दूर व्हावी, आणि तुमच्या विद्यार्थ्यांकडे खूप जिज्ञासुक्तीचे विद्यार्थी असतात, त्यांच्याकडे अनेक गोष्टी असतात, चालता चालता 4-2 विद्यार्थ्यांशी संपर्क करण्याचा फक्त माझा प्रयत्न आहे, असं काही कोणी समजू नका की याच विद्यार्थिनीला विचारलं त्याच विद्यार्थ्याला विचारलं। आपण जिल्हाभरातून अनेक विद्यार्थी जॉईन झालेले आहात, फक्त आपलं कम्युनिकेशनचा एक भाग आहे म्हणून विचारतोय। जीविका भवर, तुझ्यासाठी माझा प्रश्न आहे, हो सर, मराठी भाषा दिन कधी साजरा करतात? आणि मी पहिल्यांदाच सांगितलेलं आहे तुम्ही विद्यार्थी आहात, कदाचित तुम्ही मला एखादा प्रश्न विचारला तर मी तुमचा अचानक प्रश्नाचं उत्तर देऊ शकणार नाही, परंतु माझा प्रश्न विचारायचा हेतू लक्षात घ्या, आपल्याला दिनविशेष माहिती असावी। नाही बेटा, ठीक आहे, अजिबात नाराज होऊ नकोस, तुझं प्रथमता माईक ऑन करून तुम्हाला प्रतिसाद दिला त्याबद्दल अभिनंदन। तर आता मराठी भाषा दिन जो आहे तो 27 फेब्रुवारीला असतो बघा। आता या भाषा दिनाचं दुसरं वैशिष्ट्य आपण लक्षात ठेवलं पाहिजे, म्हणजे दिनविशेष लक्षात ठेवायला आपल्याला सोपं जातं। 27 फेब्रुवारी हा मराठी भाषा दिन आहे आणि आपल्याला प्रसिद्ध कवी विवा शिरवाडकर माहिती आहेत, कुसुमाग्रज माहिती आहेत, त्यांचा हा जयंतीचा दिवस आहे, म्हणून 27 फेब्रुवारी हा दिवस मराठी भाषा दिन म्हणून साजरा केला जातो। त्यानंतर हे का माहिती असावं तुम्हाला पुढील माझ्या मी जे प्रश्न घेणार आहे त्या प्रश्नाच्या अनुषंगाने तुमच्या लक्षात येईल, आणि आपल्याला त्या दिनविशेषाची गरज का आहे हेही तुमच्या लक्षात येईल। तर त्यानंतर मी तुम्हाला एक जाता जाता एक दिवस असा सांगतो की तो आपण शाळेत साजरा करतो तरी पण तो दिवस एका दृष्टीने आपल्यापासून वंचित राहतो, तो दिवस आहे 15 ऑक्टोबर। 15 ऑक्टोबर आपल्याला सर्वांना माहिती आहे, डॉक्टर APJ अब्दुल कलाम यांचा स्मरण म्हणून किंवा यांची डॉक्टर APJ अब्दुल कलामचा यांचा यांच्याशी संबंधित असलेला हा दिनविशेष आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून पाळतो, त्याचबरोबर तो हातदुवा दिन म्हणून सुद्धा पाळतो। या दिनाबद्दल जर कोणाला आणखीन वेगळं माहिती असेल या दिनाबद्दल, आता मी हा प्रश्न ऑप्शनलला ठेवतोय परंतु ती संधी तुम्हाला नाही, परंतु ज्याचे माईक ऑन आहे त्याने कोणी पण सांगू शकता। 15 ऑक्टोबर जसा वाचन प्रेरणा दिन म्हणून आपण साजरा करतो, त्याचबरोबर हातदुवा दिन म्हणून साजरा करतो, त्याचबरोबर या दिनाचं आणखी एक वैशिष्ट्य आहे, ज्याचे माईक चालू आहेत त्याने कोणी पण उत्तर देऊ शकता। APJ अब्दुल कलाम जयंती। बर, आणखी आणखी कोणाला काही सांगायचंय? छान उत्तर दिलं बेटा तू। त्यानंतर या दिवसाचं वैशिष्ट्य आहे, पहा, हा जागतिक अंध दिन म्हणून साजरा केला जातो, याला दुसऱ्या भाषेमध्ये सफेद काठी दिन सुद्धा म्हणतात। म्हणजे बघा, मला छान ज्या ज्या विद्यार्थ्यांनी प्रतिसाद दिला त्या सर्वांचं मनपूर्वक अभिनंदन, म्हणजे आपलं काम आजचं सोपं झालंय। कालचा माझाही पहिलाच दिवस होता, सेटिंग अरेंजमेंट मध्ये थोडा प्रॉब्लेम आला, त्यामुळे तुम्ही थोडे कदाचित डिस्टर्ब झाला असाल, म्हणून आज मी थोडंसं नियोजन माझे मित्र डॉक्टर बाबासाहेब पवार यांनी अगदी बोर्डची सेटिंग मला व्यवस्थित करायला लावली, पवार सर धन्यवाद, आणि त्यामुळे आजचं काम जरा आपलं सोपं होतंय। आता ह्या दिनविशेषाशी मी तुमच्याशी चर्चा करून आपल्याला दिनविशेष का माहिती असावेत हे माझ्या पुढच्या प्रश्नामध्ये येणारच आहे। त्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट पुढे
तुम्हाला 1/8/15/22/29 या तारखा माहिती असाव्या. या तारखाचा काय संबंध आहे आपल्या प्रश्नाशी काय संबंध येणार आहे तर 1/8/15/22/29 1/8/15/22/29 हे तुमच्या पाठही असेल. तुम्ही हुशार विद्यार्थी आहात. काही विद्यार्थ्यांचा फॉलोअपही मी घेतलेला आहे. 1/8/15/22/29 दिनदर्शिकेच्या बाबतीत मित्रांनो या 5 अंकाला आपले मित्र बनून टाका. आपलं काम खूप सोपं होईल. 1/8/15/22/29 कुठलाही एक महिना घेतला त्या महिन्याच्या अनुषंगाने आपण विचार केला तर 1 तारखेला येणारा वार 8 तारखेला येतो. 8 तारखेला येणारा वार 15 तारखेला येतो. 15 तारखेलाच येणारा वार 22 तारखेला येतो. 22 तारखेलाच असणारा वार 29 तारखेला असतो. दुसऱ्या भाषेमध्ये एकाच महिन्यातील या 5ही तारखांना एकच वार येतो हे लक्षात ठेवा. त्यानंतर चालता चालता पुढे एक महत्वाची गोष्ट तुम्हाला मी सांगेन ती म्हणजे सामान्य वर्ष असेल तर आपण कितीने पुढे सरकायचंय तो टप्पा लक्षात ठेवा. सामान्य वर्ष असेल तर पुढील लगत वर्षामध्ये जाताना वार 1ने पुढे सरकतो. सामान्य वर्षामध्ये वार 1ने पुढे सरकतो. आणि मग हेच लीप वर्षामध्ये काय होईल. लीप वर्ष असेल तर वार 2ने पुढे सरकतो. ही गोष्ट लक्षात ठेवा. आता मी माझ्या तासिकेच्या नियोजनाप्रमाणे आज नक्कीच कन्फर्म आहे स्टेबल आहे त्यामुळे तुम्ही काही चिंता करू नका. कारण मला प्रश्न किती होतील विद्यार्थी मित्रांनो यापेक्षा तुम्हाला दिनदर्शिकेच्या अनुषंगाने कोणत्या बाबी महत्वाच्या आहेत आणि प्रश्नाचा आधार फक्त याच्यासाठी घेणार आहे. दिनदर्शिकेच्या अनुषंगाने आपल्याला ज्या बाबी माहिती आहेत त्या बाबींचा वापर प्रश्नामध्ये कसा करायचा हे तुम्ही हुशार विद्यार्थी आहात. अगदी 4-2 प्रश्न झाले तरी तुम्ही करू शकता. परंतु आतापर्यंत मी ज्या बेसिक गोष्टी तुमच्या समोर आणण्याचा प्रयत्न केला त्या गोष्टींचा तुम्हाला प्रश्न सोडवण्यासाठी नक्कीच फायदा होईल. आता विद्यार्थ्यांना माहिती असलेल्या बाबीमध्ये मी बऱ्याचशा बाबीचा उहापोह केलेला आहे. आणखीन काही गोष्टी त्यामध्ये राहिलेल्या आहेत. त्यातली एक अतिशय महत्वाची गोष्ट आता मी तुम्हाला सांगणार आहे. ती गोष्ट म्हणजे आताच अंजलीने मला सांगितलं ती गोष्ट आणि अंजली बोलली आहे त्या बाबीचा काय संबंध आहे कसा संबंध आहे एका चार्टच्या स्वरूपाने तुम्हाला मी दाखवतोय आणि त्यानंतर आपण काही 4-7 प्रश्नाकडे जाऊया. जीविका चार दिसतोय. जीविका बेटा चार्ट दिसतोय का. अंजली चार्ट दिसतोय. दिसतोय ना चार्ट. ओके बघा आता अ गट आणि ब गट असे मी 2 गट केलेले आहेत आणि या 2 गटामध्ये तुम्हाला काही दिनविशेष दिसत असतील आणि त्याच्या समोर त्याच्या तारखाही दिसत असतील. थोडस चार्टला जागा कमी पडलेली होती किंवा चार्ट बोर्ड वरती व्यवस्थित तुम्हाला कॅमेऱ्यामधून मोबाईल मधून ऍडजस्ट होतो की नाही म्हणून थोडस जे तारखा लिहिलेल्या आहेत त्या इंग्लिश मध्ये लिहिलेल्या आहेत. आपल्याला माहिती आहे महाराष्ट्र दिन 1 मे, नाताळ 25 डिसेंबर, गांधी जयंती 20 ऑक्टोबर. मला नक्की माहिती आहे. क्लासला जॉईन झालेल्या सगळ्या विद्यार्थ्यांना ह्या गोष्टी माहिती आहेत. त्यानंतर दुसऱ्या ब गटामध्ये किंवा बी गटामध्ये आपण टिळक पुण्यतिथी घेतलेली आहे ती 1 ऑगस्टला आहे. स्वातंत्र्य दिन आपल्या सर्वांना ज्ञात आहे तो 15 ऑगस्टला आहे. शिक्षक दिन सुद्धा आपल्या सर्वांस ज्ञात आहे तो 5 सप्टेंबरला आहे. बालदिन सुद्धा आपल्या सर्वांना ज्ञात आहे ते आपल्याला माहिती आहे तो 14 नोव्हेंबरला आहे. त्याचबरोबर महात्मा फुले पुण्यतिथी ही नोव्हेंबर महिन्यात येणारी 28 जी तारीख आहे त्या 28 तारखेला
महात्मा फुले पुण्यतिथी असते. आता तुम्हाला प्रश्न कदाचित असा पडला असेल की सरांनी हे दोन गट का बरं केलेत. ज्याप्रमाणे सुरुवातीला माझ्या बरोबर एक विद्यार्थिनी बोलली, तर पहिल्या गटामध्ये जे येणारे दिन विशेष आहेत किंवा महत्वाचे दिन आहेत, महाराष्ट्र दिन, नाताळ आणि गांधी जयंती, एकाच वर्षामध्ये या तीनही दिन विशेषाचा वार एकच असतो विद्यार्थी मित्रांनो. त्यानंतर ब गटामध्ये जे वार आलेले आहेत, टिळक पुण्यतिथी असेल, स्वातंत्र्य दिन असेल, शिक्षक दिन असेल, बालदिन असेल आणि महात्मा फुले पुण्यतिथी असेल, एकाच वर्षामध्ये हे जे दिन विशेष असतात यांचा वार सुद्धा एकच असतो. म्हणून मी त्यांचे मुद्दा म्हणून दोन गट केलेत. आपण कदाचित स्क्रीनशॉट घेतला असेल आणि किंवा एवढा स्पीड नसेल लेखनाचा तर स्क्रीनशॉट घ्या. आणि ह्या दोन गटाचं महत्व मी माझ्या प्रश्नामधून तुम्हाला लक्षात आणून देणार आहेच. पुढे चला तर जाऊया आपण प्रश्नाकडे. विद्यार्थी मित्रांनो, श्रुतलेखनाच्या माध्यमातून प्रश्न लिहून घ्या. जागतिक पर्यावरण दिनापासून जागतिक योग दिनापर्यंत सृष्टीने दररोज वाचन केले तर तिने एकूण किती दिवस वाचन केले? प्रश्न अतिशय सोपा आहे. परंतु मी जे सांगितलं की तुम्ही माझ्या समोर जिल्हाभरातील अतिशय हुशार विद्यार्थी, एक जिल्हा पातळीवर झालेली परीक्षा देऊन माझ्या समोर आलेला आहात आणि तुमची निवड या ठिकाणी झालेली आहे. प्रश्न तुम्हाला हा सोपा वाटेल, परंतु या प्रश्नाच्या अनुषंगाने दोन तीन गोष्टी काय आपण शिकणार आहोत ते मी तुम्हाला सांगणार आहे. प्रश्न लिहून झाला असेल तर पर्याय देतो मी या ठिकाणी मुद्दामून. पहिला पर्याय आहे 16 दिवस, दुसरा पर्याय आहे 17 दिवस, तिसरा पर्याय आहे 18 दिवस आणि चौथा पर्याय आहे 19 दिवस. प्रश्न काही विद्यार्थ्यांनी उत्तर सुद्धा काढलं असेल, इतका सोपा आहे. पण ज्या विद्यार्थ्यांना काही गोष्टी कळाल्या नाहीत या ठिकाणी मला तीन गोष्टी या प्रश्नाच्या माध्यमातून तुमच्या लक्षात आणून द्यायच्या, प्रश्न जरी सोपा असला तरी. पहिली गोष्ट, आपल्याला दिन विशेष माहिती असले पाहिजेत. तर जागतिक पर्यावरण दिन आपल्याला सगळ्याला माहिती आहे, तो आपण शाळेवरती सुद्धा साजरा करतो. जागतिक पर्यावरण दिन आहे 5 जून. आणि जागतिक योग दिन आपण शाळेमध्ये सुद्धा मित्रांनो साजरा करतो, तो आहे 21 जून. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न सोडवण्यासाठी दिन विशेषाची गरज पडली, ही पहिली गोष्ट. आता मी तुम्हाला माझ्या प्रश्नाकडे घेऊन जातो. या प्रश्नाचं उत्तर काढताना काय गोंधळ होतोय? जागतिक पर्यावरण दिनापासून, पासून हा शब्द इथे महत्वाचा आहे. पासून सर 16 दिवस. मला उत्तर अपेक्षित नाहीये, यासाठी आम्ही तांत्रिक बाबीमध्ये 16 दिवस उत्तर मी तुझं लिहून ठेवतोय, परंतु मध्ये मध्ये डिस्टर्ब होतो इतर मुलांना सुद्धा आणि शिकवणाऱ्याला सुद्धा, म्हणून माईक कृपा करून बंद ठेवा. तुझं उत्तर मी लिहिलंय, ज्याने कोणी दिलंय त्याने. आता पासून म्हणजे जागतिक पर्यावरण दिनापासून, पासून याचा अर्थ
पाच जून आपल्याला आपल्या बेर्जेत धरणं गरजेचं आहे. पाच जून सुद्धा आपल्याला धरावा लागणार आहे. आणि पर्यंत हा शब्दही महत्वाचा आहे. पर्यंत हा शब्द सुद्धा महत्वाचा आहे. पहिल्यांदा आपण दिनविशेषानुसार ते तारखा लिहून घेतल्या, म्हणजे आपल्याला 5 जून ते 21 जूनचा कालावधी सृष्टीच्या वाचनाचा काउंट करायचा आहे, मोजायचा आहे. 5 जून पासून शब्द वापरलेला आहे म्हणून आपल्याला 5 जून हा दिवस सुद्धा धरावा लागणार आहे. मग 5 जून हा दिवस धरल्यानंतर आपले 21 जून पर्यंत आपण दिवस मोजत गेलो तर मला जे 16 दिवस कुणीतरी उत्तर दिलंय ते येतंय का बघा मित्रांनो. आणि जर नसले तर ज्याचे माईक ऑन आहेत त्यांनी उत्तर द्यायला हरकत नाही. सोळा दिवस जे मला उत्तर मिळालेलं आहे म्हणजे मी माझ्या उद्दिष्टापर्यंत नक्कीच त्या प्रश्नाच्या माध्यमातून पोहोचलेलो आहे. कितीही माझ्या काही शिक्षक बांधव जॉईन असतील, शिक्षक मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल सरांनी हा प्रश्न फार सोपा घेतला. 17 दिवस. व्हेरी गुड, वेल डन. बघा 5 जून आपल्याला पकडायचं आहे त्याच्यामध्ये. आणि काय होतं, 16 जून ज्याने उत्तर काढलं त्याने काय केलं बघा, 5 जून पासून 21 जून त्याने काय केलं पटकन, 21 आणि 5 ची वजाबाकी केली, 16 दिवस उत्तर दिले. हीच गंमत होते मित्रांनो. आणि माझा पर्याय सुद्धा त्यासाठीच होता, सुरुवातीचा 1 नंबरचाच पर्याय सुद्धा होता. ज्या ठिकाणी विद्यार्थी चुका करू शकतात त्या गोष्टीसाठी माझा पर्याय होता. तर मग आपल्याला 5 जून पण त्यामध्ये धरायचं आहे, कारण पासून आणि पर्यंत हे दोन शब्द या गणिताच्या दृष्टीने महत्वाचे आहेत. क्वेश्चन इज व्हेरी सिम्पल, नो डाऊट, परंतु त्या प्रश्नाने तुम्हाला 3 गोष्टी शिकवल्या. मला दिनविशेष माहिती पाहिजे, मला प्रश्नाचा अर्थ समजून घेतला पाहिजे पासून पर्यंत, आणि मग मी पर्यायाचा विचार करून माझे 4ही पर्याय मी वाचले पाहिजे. ज्याला कोणाला 16 दिवस हे उत्तर मिळालं त्याने पटकन त्याचं उत्तर 16 दिवस देऊन टाकलं, म्हणजे तो उर्वरित 3 पर्यायाकडे त्याने पाहिलेलं सुद्धा नाही. लिसन मी केअरफुली, कितीही प्रश्न सोपा असू द्या, 4ही पर्याय वाचल्याशिवाय आपल्या उत्तराकडे किंवा उत्तर पत्रिकेमध्ये त्या प्रश्नाचा गोल नोंदवण्याचा, गोल गिरवण्याचा प्रयत्न करू नका. त्यानंतर मी जातोय माझ्या पुढील प्रश्नाकडे. प्रश्न सर्वांनी लिहून घ्या. 26 जानेवारी 2018 रोजी मंगळवार असेल. 26 जानेवारी 2018 रोजी मंगळवार असेल. तुम्ही लिहिताय तोपर्यंत मी ही माझं काम चालू ठेवतोय. 26 जानेवारी 2018 चा वार आपल्याला दिलेला आहे गणितामध्ये मंगळवार. असे तर 1 मे 2018 रोजी कोणता वार असेल. मी प्रश्न रिपीट करतोय. 26 जानेवारी 2018 रोजी मंगळवार असेल तर 1 मे 2018 रोजी कोणता वार होता. हा प्रश्न तुमच्या समोर आहे. या प्रश्नाचे पर्यायही तुमच्या समोर मी देतोय. शॉर्ट मध्ये पर्याय लिहितोय. पर्याय क्रमांक एक आहे बुधवार. पर्याय क्रमांक 2 आहे गुरुवार. पर्याय क्रमांक 3 आहे शुक्रवार. बोर्ड थोडा हलतोय त्यामुळे अक्षर डिस्टर्ब होते, काय हरकत नाही, पण तुम्हाला दिसत असेल. आणि पर्याय क्रमांक 4 आहे शनिवार. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, प्रश्न तुमच्या समोर मांडलेला आहे.
26 जानेवारी 2018 रोजी मंगळवार असेल तर 1 मे 2018 रोजी कोणता वार असेल? हा प्रश्न सोडवताना काय करायचंय आपल्याला? आपल्याला 26 जानेवारीचा वार दिलेला आहे. नाही उत्तर नका देऊ कोणी. आता मला माझ्या मी 4-5 विद्यार्थ्यांचा जो माझ्याशी कम्युनिकेशन करून संवाद साधला तर तो संवाद यासाठी. बोर्ड दिसत नाहीये का? बोर्ड दिसत नाहीये. दिसतोय. 26 जानेवारी 2018 चा वार मंगळवार आहे. ज्यांना येतंय त्यांचं अभिनंदन. परंतु आपण कशा पद्धतीने उत्तर काढावं ते तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला 1 मे पर्यंत पोहोचायचं आहे. 1 मे 2018 वार काढायचा आहे. एकाच वर्षातील ह्या बाबी आहेत. मग आपण याच टप्प्याने जाऊ. मुद्दा म्हणून मी राऊंड फिगर मधलं घेतलं नाही. 1 तारखेचा वार किंवा मुद्दा म्हणून मी मध्ये आलेलो आहे. 26 जानेवारी नंतर आपल्याला जावं लागेल 26 फेब्रुवारीकडे. 26 फेब्रुवारी नंतर आपल्याला जावं लागेल 26 मार्चकडे. 26 मार्च नंतर आपल्याला जावं लागेल 26 एप्रिलकडे. अंजली मला 26 मे कडे जाण्याची गरज आहे? नाही. व्हेरी गुड. आपल्याला वार 1 मेचा काढायचा आहे म्हणून आपल्याला 26 मे कडे जाण्याची अजिबात गरज नाही. मग आता आपल्याला 26 जानेवारीचा वार मंगळवार दिलेला आहे. परंतु आपण फेब्रुवारी मध्ये येताना आपण जानेवारी संपवलेला आहे महिना. आणि आपल्याला माहिती आहे जानेवारी महिना संपवलेला आहे आपण आणि 31 दिवसाचा महिना असेल तर वार 3 ने पुढे जातो. मित्रांनो वार 3 ने पुढे जातो. आता आपण फेब्रुवारी महिना संपवलेला आहे. आता तुमच्या पुढे प्रश्न असेल की आता आपण कितीने पुढे जाणार आहोत. म्हणून आपल्याला आपल्या प्रश्नाकडे जावं लागणार आहे. आपला प्रश्नामध्ये दिलेलं वर्ष 2018 आहे म्हणजे सामान्य वर्ष आहे. म्हणजे फेब्रुवारीचे दिवस हे 28 असणार आहेत आणि ज्यावेळेस 28 दिवसाचा महिना असतो त्यावेळेस आपण 0 ने पुढे सरकतो. बघा वार पुढे सरकत नाही. त्यानंतर आपण आता इथं मार्च महिना संपवलेला आहे. बरोबर मार्च महिना आपला संपलेला आहे म्हणजे आपण पुन्हा 31 दिवसाच्या महिन्याने पुढे आलेलो आहोत. बरोबर का? 31 दिवसाचा महिना आहे म्हणजे आपण पुन्हा 3 ने पुढे जाणार आहोत. लक्षात येत आहे? आता आपण एप्रिल महिना संपवलेला नाही. एप्रिल महिना संपवलेला नाही. आपण कितीने पुढे आलो? जर आपण 30 एप्रिल पर्यंत गेलोच नाही म्हणजे आपण एप्रिल महिना संपवलेला नाही म्हणजे आपण 6 ने पुढे आलो. कितीने पुढे आलो? 6 ने पुढे आलो. मग आता आपल्याला आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे जायचंय. आपला 26 जानेवारीचा वार मंगळवार पुढे आहे. 26 जानेवारीचा वार हा मंगळवार आहे आणि आपल्याला 1 मेचा वार शोधण्यासाठी जायचंय. तर आपल्याला प्रथम 26 एप्रिलचा वार निघालेला असेल तो असेल 6 ने पुढे जा. मंगळवारच्या पुढे 6 ने गेल्यानंतर येणारा वार कोणता असेल? सोमवार असेल. येणारा वार हा सोमवार असेल. आठवड्याचे दिवस 7 असतात. मंगळवारच्या पुढे आपण 6 ने गेलो तर तो वार सोमवार येईल. परंतु आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं नाही. आपल्याला आपलं उत्तर मिळालेलं नाही ते पर्याय सुद्धा नाही. आता आपल्याला 1 मेचा वार काढायचा आहे म्हणून आपल्याला 26 एप्रिलचा वार मिळालेला आहे. त्यानुसार आपण 27 एप्रिल 28 एप्रिल आणि 29 एप्रिलचा वार लगेच काढू शकतो. 26 एप्रिलचा वार आपल्याला सोमवार आहे. 27 चा वार येईल मंगळवार. 28 चा वार येईल बुधवार आणि 29 चा वार येईल गुरुवार आणि 30 चा वार येईल शुक्रवार. 30 चा वार येईल शुक्रवार. मग हे पुढचे 4 वार आपण लिहिले आणि आता आपण आपल्या उत्तराच्या जवळ गेलो आहोत. आपल्याला 1 मेचा वार हवा आहे. 30 एप्रिलचा वार शुक्रवार आहे. 1 मेचा वार शनिवारी. अशा पद्धतीने जर आपण टप्प्याने पुढे कसं जायचंय हे लक्षामध्ये घेतलं तर आपल्याला प्रश्न सोडवताना फार वेळ लागणार नाही. मला समजून द्यायचं होतं म्हणून वेळ लागला. जर तुम्हाला या पद्धतीने समजलं असेल तर तुम्ही अगदी
अर्ध्या मिनिटामध्ये 35 सेकंदामध्ये सहज उत्तर पटकन शॉर्टकट मध्ये लिहून काढू शकता. आता मला आदित्य डांगे या विद्यार्थ्याकडे याच प्रश्नाच्या अनुषंगाने जायचं आहे. आदित्य डांगे तुझा माईक ऑन कर. हॅलो सर. ओके बेटा, आता बघ या ठिकाणी मी काय करतो, या प्रश्नामध्ये फक्त साल बदलतोय. बघ या ठिकाणी मी 2020 घेतोय, साल बदलले. साल बदलल्यानंतर मी 2020 या ठिकाणी घेतलेले आहे. 2020 हे साल घेतलेलं आहे तर उत्तरात काय फरक पडेल रे आदित्य? दोन वारांचा फरक पडेल. म्हणजे दोन वाराचा फरक पडेल. हे अंजली तुला पटतंय का? तो म्हणतो 2 ने वार पुढे जाईल. अंजली 2 जीविका तुला पटतंय का? वार 2 ने पुढे जाईल. सर आधीच्या उत्तरापेक्षा का? त्याने सांगितले आदित्यने आपल्याला जे आता उत्तर दिलंय ते पटतंय का तुला? त्याचं म्हणणं आहे हा आधीच्या उत्तरापेक्षा 2 ने वार पुढे जाईल असं त्याचं म्हणणं आहे. हे तुला पटतंय का अंजली? नाही. नाही बेटा सांग किती ने वार पुढे जाईल? 3 ने. बघा मित्रांनो, बरं झालं मी या अनुषंगाने तुमचीही मदत घेतली आणि आदरणीय पुलट मॅडमने सांगितलं सर काल तुम्हाला थोडासा विद्यार्थ्यांचा सहभाग हवा होता का आणि एकांगी प्रोसेस होऊ नये म्हणून मी त्यांना प्रतिसाद दिला. त्या अनुषंगाने काही मुलांशी मला संवाद साधता आला. बघा आता 2020 2020 पासून आपल्याला 2018 हा या उत्तराच्या अनुषंगाने मला फक्त तुम्हाला एक लक्षात आणून द्यायचंय की 2020 हे जे वर्ष आहे हे लीप वर्ष आहे आणि हे वर्षाल मध्ये आलं तर आपल्याला फेब्रुवारीचा दिवस, आता त्यामध्ये ह्या गणिताशी संबंध थोडासा लावू नका, पण फेब्रुवारीचे दिवस किती घ्यावे लागतील कोण सांगेल मला? फेब्रुवारी किती ने पुढे सरकेल या प्रश्नाचं उत्तर द्या. कोण सांगतय? फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस येतील. हा म्हणजे दिवस किती ने पुढे सरकेल. मला फक्त सामान्य वर्ष आणि लीप वर्ष यातला फरक तुमच्या लक्षामध्ये आणून द्यायचा होता. जर आपण आपल्या गणितामध्ये फेब्रुवारी महिना आला तर आपण किती ने पुढे सरकायचं या ठिकाणी मला अपेक्षित होतं. फक्त लीप वर्ष आलं असेल तर आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये सुद्धा 1 दिवसाने वार पुढे सरकावा लागेल. ठीक आहे, आपण जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. पुढचा प्रश्न असा आहे, सोपा आहे. एका वर्षाचा शिक्षक दिन मंगळवारी येत असेल, एका वर्षाचा शिक्षक दिन मंगळवारी येत असेल तर त्याच वर्षात बाल दिन कोणत्या वारी येईल? तर त्याच वर्षात बाल दिन कोणत्या वारी येईल? एका वर्षात शिक्षक दिन मंगळवारी येत असेल तर त्याच वर्षात बाल दिन कोणत्या वारी येईल? कोणी उत्तर दिलंय सर? अर्जुन. हा उत्तर देऊन झाला असेल तर उत्तर थोडस मला क्लिअर ऐकायला आलं नाही, तर उत्तर देऊन झाला असेल तर माईक बंद कर आणि उत्तर पुन्हा एकदा रिपीट कर आणि मग माईक बंद कर. मंगळवार. व्हेरी गुड, उत्तर बरोबर दिले. हे तुम्ही कॅल्क्युलेशन करून सुद्धा काढू शकता आणि आता मी तुम्हाला सुरुवातीला जो चार्ट दाखवला होता त्या चार्ट मध्ये सुद्धा ब गटामधले हे दोन्ही दिन आहेत. बघा,
शिक्षक दिन आणि बाल दिन. आणि मी तुम्हाला सांगितलं होतं, हा जर चार तुमचा पाठ असेल तर एकाच गटातला जर एकाच गटाशी संबंध असलेले दिनविशेष असतील तर त्या दिनविशेषाचा प्रश्न सोडवताना तुम्हाला या तक्त्याचा उपयोग होईल. बघा, आपल्याला शिक्षक दिनाचा वार, शिक्षक दिन माहिती आहे 5 सप्टेंबरला असतो, आणि शिक्षक दिन आणि बाल दिन हे एकाच वर्षात एकाच वारी येतात. या तक्त्याचा वापर तुम्हाला अशा पद्धतीने नक्कीच करता येईल, तक्त्याच्या मदतीने तुम्हाला ही उत्तरं सोडवता येतील. आता याच तक्त्याच्या मदतीने आपल्याला थोडस पुढे जायचंय. याच तक्त्याचा आता थोडासा वेगळा उपयोग तुमच्या लक्षामध्ये मला आणून द्यायचा आहे. तो तक्ता मी गरज पडल्यास तुम्हाला पुन्हा सांगेल, परंतु तत्पूर्वी माझा प्रश्न लिहून घ्या. 2023 साली स्वातंत्र्य दिन मंगळवारी असेल, 2023 साली स्वातंत्र्य दिन मंगळवारी असेल, या तक्त्याचा वेगळा उपयोग तुम्हाला सांगायचा आहे थोडक्यात मला. स्वातंत्र्य दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षात महात्मा गांधी जयंती, कोणत्या वारी येईल? मंगळवार. ठीक आहे, आता माईक बंद करा. एक जणाचं उत्तर मिळालेलं आहे, त्याने उत्तर मंगळवार दिलेलं आहे. मी उत्तर इथं नोट डाऊन करतोय. आता माईक बंद ठेवा कृपा करून. मला एक उत्तर मंगळवार मिळालेलं आहे. आता आपण पुढे जाऊया. मी प्रश्न रिपीट करतोय. 2023 साली स्वातंत्र्य दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षात महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी येईल? महात्मा गांधी जयंतीचा वार आपल्याला काढायचा आहे. पर्याय लिहून घ्या, मंगळवार, बुधवार, सोमवार, शनिवार. बघा, या प्रश्नाचं उत्तर जर तुम्ही हा तक्ता तुम्ही स्क्रीनशॉट काढून घेतला असेल किंवा याचा तुमचा अभ्यास असेल किंवा तुमच्या शिक्षकांनी कदाचित तुम्हाला दिला असेल, परंतु या तक्त्याच्या आधाराने आपल्याला उत्तर काढायचं आहे. या तक्त्याची मदत घेऊन उत्तर काढायचं आहे. काम खूप सोपं आहे. उत्तर आपल्याला एक मंगळवार मिळालेलं आहे. मंगळवार पहिल्या पर्यायात सुद्धा मी दिलेलं आहे. बघा काय होतंय. आपल्याला वार जो विचारला आहे विद्यार्थी मित्रांनो, तो कोणत्या गटातला विचारला आहे? अंजली सांग मला, वार कोणत्या गटातला विचारलाय? अ गटातला विचारलाय कि ब गटातला? बी. कोणत्या गटातला? ए गटातला विचारलेला आहे. गटातला ए गटातला वार विचारलाय. ब गटातला ए मंगळवारी असेल तर महात्मा गांधी जयंती कोणत्या वारी आहे असं विचारलेलं आहे. मला ज्यांची माईक चालू आहे त्यापैकी कोणी एक जण सांगा, आपल्याला कोणत्या गटातला वार विचारलाय? ए गट का बी गट? ए गट. ए गट. सुरुवातीचं जे उत्तर आलं होतं ना मित्रांनो ते चुकीचं होतं. आता माईक बंद ठेवा. आता आपल्याला काय करायचंय? ए गटातला वार विचारलाय, बी गटातला वार दिलेला आहे. काम खूप सोपं आहे, थोडक्यात समजून घ्या. बी गटामध्ये स्वातंत्र्य दिन आहे बघा, आणि स्वातंत्र्य दिनाचा वार आपल्याला दिलेला आहे मंगळवार. बरोबर, स्वातंत्र्य दिनाचा वार मंगळवार दिलाय. मागच्या गटातला वार विचारला, आता आपण मागे येऊ, रिव्हर्स गेअर टाकू. मागच्या गटातला वार विचारलाय, मग मागच्या गटातला वार दिला असेल, विचारला असेल म्हणजे बी गटातला वार दिलाय आणि ए गटातला वार विचारलाय,
तर काम खूप सोपं आहे. एक ने फक्त मागे यायचे. मग मंगळवारच्या मागचा वार कोणता अंजली? सोमवार. हा, हे आपलं उत्तर आहे प्रश्नाचं. जेव्हा आपल्याला पुढच्या कडातला वार दिला असेल, उजवीकडच्या बाजूचा दिनविशेषाचा वार दिलेला असेल आणि मागच्या गटातील दिनविशेषाचा वार विचारला असेल, तर आपण फक्त एक ने माग सारखायचे आणि हीच गोष्ट उलट करायची. जर आपल्याला अ गटातला वार दिलाय, अ गटातल्या दिनविशेषाचा वार दिलाय आणि ब गटातल्या दिनविशेषाचा वार विचारलाय, तर एक ने पुढे सारखायचं. इतकं सोपं आहे बघा. जीविका, जीविका माईक चालू कर. भवर जीविका, नाही वाटतो जॉईन. या तक्त्याचा वापर कसा करायचा आहे? आदित्य, आदित्य माईक चालू कर. हॅलो सर. लक्षात येते का रे बाळा मी सांगतोय ते? हो. समजतंय का काही अडचण येते? माझा स्पीड जास्त वगैरे होतोय का? नाही सर. हा, मग ह्या तक्त्याचा वापर कसा करायचा ते मी तुम्हाला एकदा परत सांगतो. जर बी गटातला दिनविशेषाचा वार तुम्हाला दिलेला असेल आणि त्याच प्रश्नामध्ये अ गटातला अ गटातल्या दिनविशेषाचा वार विचारला असेल, तर एक ने मागे यायचं. फक्त वार एक ने मागे सारखायचा आहे. जर का तुम्हाला ए गटातल्या दिनविशेषाचा वार दिलाय आणि या बी गटातल्या कुठल्याही दिनविशेषाचा वार विचारलाय, तर फक्त एक ने पुढे सारखायचंय. अशा पद्धतीने तुम्हाला या तक्त्याचा वापर करता येईल. माईक बंद करा आता आणि बघा. मग उत्तर आपलं सोमवार आहे आणि ज्याने कोणी पटकन उत्तर दिलं होतं त्याने तक्त्याशी संबंधित उत्तर देऊन टाकलं, परंतु या तक्त्याचा आपल्याला दुहेरी वापर कसा करायचा होता ते लक्षात आले. एक सोपा प्रश्न आहे पुढचा. 1996 या वर्षाची सुरुवात सोमवारी झाली असेल. प्रश्न लिहून घ्या. 1996 या वर्षाची सुरुवात सोमवारी झाली असेल. झाली असेल तर 1999 ची सुरुवात, 1999 या वर्षाची सुरुवात कोणत्या वारी होईल? पर्याय आहेत गुरुवार, शुक्रवार, शनिवार आणि रविवार. शुक्रवार. हॅलो. हा, माईक बंद करा. बघा, 1996 ची सुरुवात सोमवारी झालेली आहे तर 1999 या वर्षाचा सुरुवातीचा वार कोणता असेल असा प्रश्न आपल्या समोर आहे. मग आपल्याला 1997, 1998 आणि 1999 चा 1 जानेवारीचा वार काढायचा आहे.
वर्षाची सुरुवात ही 1 जानेवारीला होते, म्हणून आपल्याला 1 जानेवारी 1999 चा वार काढायचा आहे आणि आपल्याला 1 जानेवारी 1996 चा वार या ठिकाणी दिलेला आहे. मग आपण या प्रश्नाचं उत्तर कशा पद्धतीने सोडवलं पाहिजे हे आपण लक्षात घेऊ आणि आपल्या अंतिम उत्तराकडे जाऊ. 1 जानेवारीचा वार सोमवार आहे. आता आपल्याला या ठिकाणी 1996 हे जे वर्ष आहे हे लीप वर्ष आहे की सामान्य वर्ष आहे हे बघावं लागेल. 4 च्या कसोटीचा वापर करून आपण लीप वर्ष ओळखू शकतो आणि पूर्ण शतक वर्ष असेल त्या शतक वर्षाला पूर्ण शतक वर्ष असेल तर ते शतक वर्ष लीप वर्ष कसं आहे हे सुद्धा आपण ठरवू शकतो 2 पद्धतीने. ते मी आता जास्त विश्लेषणात न जाता आपल्या प्रश्नाच्या उत्तराकडे जातोय कारण वेळेची थोडीशी मर्यादा आहे. 1996 हे लीप वर्ष आहे म्हणजे पुढील वर्षीचा वार या ठिकाणी 2 ने पुढे सरकेल. त्यानंतर 97 हे सामान्य वर्ष आहे, 98 मध्ये जाताना वार 1 ने पुढे सरकेल. त्यानंतर 98 सुद्धा आहे सामान्यच वर्ष आहे म्हणून 98 पासून 99 कडे जाताना वार 1 ने पुढे सरकेल. एकूण यांची बेरीज केली तर वार 4 ने पुढे सरकेल. ज्याने उत्तर दिलं त्याचं अभिनंदन. आता तुमचंही उत्तर तयार झालं असेल, ते उत्तर बरोबर आहे. सोमवारच्या पुढे आपल्याला 4 दिवस जायचं आहे. हे उत्तर जे मिळाले त्याच्या विद्यार्थ्याचं निश्चित अभिनंदन. हे उत्तर बरोबर आहे. सोमवारच्या पुढे आपण 4 दिवस गेलो तर आपलं उत्तर शुक्रवारी, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. फक्त या ठिकाणी सामान्य वर्ष मध्ये सामान्य वर्ष असतील आणि त्यामध्ये एखादं लीप वर्ष आलं तर आपण थोडस लीप वर्ष आल्यानंतर जागृत व्हायचे आणि असे काही फसवे पर्याय असतात की ते पर्याय सुरुवातीलाच दिलेले असतात. जर आपण सामान्य वर्ष लीप वर्षाचा विचार न करता एक एक दिवसाने टप्प्याने लगतच्या वर्षाने वार पुढे जातो असं गृहित धरून पुढे गेलो तर त्या उत्तराने येणार त्या पद्धतीने गेल्यानंतर येणार उत्तर सुद्धा पहिल्या पर्यायात फसवण्यासाठी दिलेलं असू शकतं. म्हणून सर्व पर्याय विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थित समजून घ्या, मूलभूत संकल्पना समजून घ्या. माझ्याकडे गणित बरेच काढलेली होती परंतु वेळेची मर्यादा आहे आणि उद्याचा आपल्या कागद मापनाचा जो तास आहे त्यामध्ये मी थोडस काही पुन्हा एकदा या प्रश्नाला हाताळणार आहे कारण दिनदर्शिका हा घटक फार महत्वाचा आहे. तुम्ही म्हणाल सर प्रत्येक जण असंच सांगतो, संख्याज्ञान महत्वाचं आहे, विभाज्यतेच्या कसोट्यावर आधारित येणारे प्रश्न महत्वाचे आहेत, शेकडेवारी महत्वाची आहे, पण मी दिनदर्शिकेला जास्त महत्वाचं का म्हणतो त्याचं कारण वेगळं आहे थोडं. कारण तुम्हाला मित्रांनो दिनदर्शिका हा घटक जर चांगला समजला तर दिनदर्शिकेशी संबंधित प्रश्न तुम्हाला गणित विषयात सोडवावे लागतात, त्याचबरोबर दिनदर्शिका या घटकाशी संबंधित प्रश्न तुमचे बुद्धिमत्ता विषयामध्ये सुद्धा असतात. म्हणजे हा घटक दोन्ही विषयामध्ये आहे म्हणून याच्याकडे थोडस काळजीपूर्वक लक्ष द्या. या ठिकाणी मी आणखीन 2-3 प्रश्न माझ्या पुढच्या तासिकेमध्ये घेणार आहे, काळजी करू नका. प्रश्नाची संख्या भरपूर आहे. नवोदयच्या दृष्टीने 1-2-3 प्रश्न मी उद्याच्या तासिकेला नक्कीच घेईन कारण कागद मापनासाठी फार जास्त वेळ देण्याची आपल्याला गरज नाही. दिनदर्शिका हा घटक महत्वाचा आहे. तुमच्यासाठी जाता जाता एक प्रश्न देतोय विद्यार्थी मित्रांनो, 2 प्रश्न देणार आहे कारण त्याची गरज मला माझ्या आजच्या तासिकेतून जाणवलेली आहे. त्यातला पहिला प्रश्न सर्वांनी लिहून घ्या. पहिला प्रश्न माझा असा आहे, दोन हजार एकवीस साली 21 ऑक्टोबरला गुरुवार आहे. 2021 साली 21 ऑक्टोबरला गुरुवार आहे. त्यानंतर 182 दिवसांनी कोणता वार येईल? 2021 साली 21 ऑक्टोबरला गुरुवार आहे. त्यानंतर 182 दिवसांनी कोणता वार येईल? तुमच्यासाठी पर्याय आहेत बालमित्रांनो, 1 गुरुवार, 2 शुक्रवार, 3 शनिवार आणि 4 रविवार. 1 गुरुवार, 2 शुक्रवार, 3 शनिवार आणि 4 रविवार. असा थोडासा चॅलेंजिंग प्रश्न नवोदयकडे येऊ शकतो. काठिण्य पातळीच्या प्रश्नामध्ये प्रश्न आला. आतापर्यंत मी सोपे प्रश्न घेतले, काही काठिण्य पातळीचे घेतले, पण विद्यार्थी कुठे चुकतात? विद्यार्थ्यांनी नेमकं काय केलं पाहिजे, विद्यार्थ्यांना नेमकं काय अपेक्षित आहे, त्यांनी स्वतःहून कोणत्या गोष्टी शिकल्या पाहिजेत, या अनुषंगाने मी माझ्या तासिकेमध्ये चर्चा केलेली आहे. हा प्रश्न तुम्ही
नक्की सोडवणार आहात. अतिशय टॅलेंटेड मुलं या ग्रुपला जॉईन आहेत. प्रश्न सोडवणार आहात आणि प्रश्न सोडवण्याची क्लुप्ती तुम्हीच मला सांगणार आहात किंवा तुम्ही शोधून घेणार आहात. आताच आपण पाहिलं की अध्यापन अध्ययन निष्पत्ती व्यवस्थापन आणि सातत्यपूर्ण सर्वंकष मूल्यमापन ही जी 5 दिवसाचं प्रशिक्षण आज जिल्हाभर चालू आहे या किंवा राज्यभर चालू आहे या प्रशिक्षणामध्ये विद्यार्थ्यांना आव्हाने देणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यासमोर वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या ठेवणं आव्हाने ठेवणं आणि त्या त्याच्या त्याने स्वतः सोडवणं हाच या प्रशिक्षणाचा मूळ हेतू आहे. आणि जेव्हा विद्यार्थ्याच्या पुढे आव्हाने ठेवली जातात त्यावेळेस जिज्ञासू विद्यार्थी, जिद्द असलेला विद्यार्थी, चिकाटी असलेला विद्यार्थी, चिकाटीत सातत्य ठेवणारा विद्यार्थी आणि सातत्याने प्रयत्न करणारा विद्यार्थी आणि आत्मविश्वासाने परीक्षेला सामोरा जाणारा विद्यार्थी कधीच अयशस्वी होणार नाही याची खात्री मला माझ्या अनुभवातून आहे. पेपर सोडवण्या पेपरचा अभ्यास करण्यापेक्षा पेपर सोडवण्याची पद्धती कशी असावी, अभ्यास आपण केलेला पेपरमध्ये कशा योग्य पद्धतीने मांडता यावा या गोष्टी शिकणंही तितकंच महत्वाचं आहे. तुम्ही आतापर्यंत असंख्य स्कॉलरचे असतील, नवोदयचे असतील, अक्षरगंगाचे असतील, विद्याभारतीचे असतील, वेगवेगळ्या प्रकाशनचे प्रश्नसंच सोडवले असतील. या ठिकाणी मला कोणाला दोष द्यायचा नाहीये, परंतु एक दोन प्रकाशनाचे आता बोलता बोलता मी जे नावं सांगितली त्यामध्ये दोन प्रकाशनाच्या पुस्तकामध्ये काही प्रश्न चुकीचे आहेत. विद्यार्थी मित्रांनो, कोणतं वापरायचंय, यासाठी कोणतं वापरू नये, नाकारण्यापेक्षा कोणतं वापरावं हे मी तुम्हाला सांगेल. प्रगती वापरा, स्कॉलर वापरा, नवनीत वापरा, यासा हे प्रश्नसंच नक्कीच वापरा. आणि सर्वात महत्वाची गोष्ट, या ग्रुपला आपले अनेक शिक्षक बांधव जॉईन आहेत. विद्यार्थी सगळ्या शिक्षक बांधवांना माझी एक सूचना असेल, आपण एक पुस्तक आपल्या शाळेवर ठेवलेलं आहे परंतु ते दुर्लक्षित आहे. ते पुस्तक म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचं इयत्ता 5वीचं शिष्यवृत्तीच्या 2 मार्गदर्शिका आहेत, पेपर 1 साठी 1 आणि पेपर 2 साठी 1. या मार्गदर्शिका अतिशय सुंदर आहेत परंतु निश्चितच त्या दुर्लक्षित आहेत असं मला वाटतं. कारण त्याचे 2 आहेत. पहिलं कारण दुर्लक्षित असण्याचं, आपल्याला मार्केटमध्ये अनेक वेगवेगळ्या प्रकारचे पुस्तकं अवेलेबल आहेत परंतु या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे, पुस्तकातले प्रश्न तुम्हाला अतिशय सोपे वाटतील, 5वीच्या दृष्टीने सोपे वाटतील, अगदी 4थीचे मुलं सोडवतील असे प्रश्न वाटतील. पण त्याचं खास वैशिष्ट्य असं आहे की एका घटकाखाली जे प्रश्न दिलेले आहेत त्या प्रश्नाचे प्रकार किंवा प्रश्नाचं स्वरूप हे अतिशय चांगल्या प्रकारचं आहे. म्हणजे एकाच घटकावर 7 ते 8 प्रकारचे प्रश्न कसे विचारले जाऊ शकतात. प्रश्नाच्या स्वरूपासाठी, प्रश्नाच्या विविधतेसाठी महाराष्ट्र राज्य परिषदेचं पुस्तक अतिशय उत्कृष्ट आहे. माझा एक दुसरा प्रश्न फक्त आजच्या तासिकेच्या अनुषंगाने द्यायचा आहे आणि मला थांबायचंय. आज जी आपण दिनदर्शिका ही तासिका घेतली, या तासिकेच्या अनुषंगाने आता मला तासामध्ये जे जाणवलं म्हणून मी माझा प्रश्न बदलतोय. मला एक वेगळा प्रश्न नवोदयच्या अँगलने द्यायचा होता परंतु तासामध्ये जे जाणवलंय त्या अनुषंगाने विद्यार्थी मित्रांनो तुमच्या समोर एक आव्हान ठेवतोय. आव्हान अतिशय सोपं आहे, फक्त घरी जायचंय आणि आपल्या घरातील कॅलेंडर म्हणजे दिनदर्शिका वापरायची आहे. माझा दुसरा प्रश्न लिहून घ्या, त्यानंतर मी थांबणार आहे. माझा दुसरा प्रश्न असा आहे, दीर्घ स्वरूपाचा दीर्घ स्वाध्याय म्हणा त्याला, तर ऑब्जेक्टिव्ह टाईप नाही, पर्याय असलेला प्रश्न नाही. माझा दुसरा प्रश्न आहे, सर्व विद्यार्थी मित्रांनी नोंद करा, त्याचा तुम्हाला बुद्धिमत्तेमध्येही आणि गणितामध्येही पेपर प्रश्न सोडवताना नक्कीच फायदा होईल. दुसरा प्रश्न असा आहे, महिनावार दिन विशेषांची नोंद करा. महिनावार हा शब्द महत्वाचा आहे. महिनावार दिन विशेषाची नोंद करा. महिनावार म्हणजे काय, मग जानेवारी महिना समोर घ्या, जानेवारी महिन्यात येणारे दिनविशेष लिहून काढा. फेब्रुवारी महिना घ्या, फेब्रुवारी महिन्यामधले दिनविशेष लिहा. जे माहीत आहेत ते नाही लिहिले तरी चालतील मित्रांनो, परंतु जे दिनविशेष तुम्हाला माहिती नाहीत त्या दिनविशेषाची अशी महिनावार नोंद करा. जानेवारी महिन्यामध्ये येणारे दिनविशेष कोणते, फेब्रुवारीमध्ये येणारे कोणते, असे 12 महिन्यातले दिनविशेष तुमच्याकडे नोंद असू द्या. ठीक आहे, थोडेसे प्रश्न आणखीन 1-2-3 घेणं मी अपेक्षित होतं परंतु वेळेची मर्यादा आहे आणि नियोजन आपल्या आपल्याकडे असलं पाहिजे. या ठिकाणी पुन्हा एकदा आजच्या दुसऱ्या तासिकेमध्ये माझे मित्र वर्गमित्र आदरणीय डॉक्टर बाबासाहेब पवार सर, भापकर सर, कुलट मॅडम आणि जिल्हाभरातील सगळे प्रशासकीय अधिकारी, गट शिक्षण अधिकारी, जिल्हा शिक्षण अधिकारी, विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख आणि विद्यार्थी मित्रांनो आणि वर्ग शिक्षकांनो, तुम्ही जो मला आत्ता अतिशय उत्तम प्रकारचा प्रतिसाद गेली 2 दिवस दिला आहे त्याबद्दल सर्वांचे मी मनस्वी खूप खूप आभार मानतो, धन्यवाद देतो. थँक्यू. धन्यवाद सर. श्री आदरणीय श्री कल्याण नेहरू सर यांनी मापन महत्व मापन मधील दिनदर्शिका अतिशय उदाहरण देऊन आणि सविस्तर असं सुंदर